शिक्षक दिनानिमित्त एक निबंध बघणार आहोत. मी आहे जमिला अब्दुल मन्नान शाह. माझ्या शाळेचे नाव रचना विद्यालय होळकरवाडी. मी आता 8वीमध्ये शिकत आहे. तालुका हवेली, जिल्हा पुणे. दिनांक 5 सप्टेंबर 2021. थँक अ टीचर निबंध लेखन. निबंधाचे नाव माझा शिक्षक माझा प्रेरक. माझा शिक्षक माझा प्रेरक. जे आपल्याला प्रेरणा देतात, आपल्यासाठी झटत असतात, आपले आयुष्य सुधारवण्यासाठी आपल्याला शिक्षण देतात, चांगले आणि वाईट यात फरक दाखवितात, ते आपले शिक्षक असतात. जर शिक्षक असलेच नसते तर आपण कोणत्याही मार्गावर चाललो असतो व आपले आयुष्य बिघडले असते. आपले भविष्य खूप वाईट असले असते व आपण वाईट गोष्टींकडे वळलो असतो. मग कोणत्या तरी पोलिसानं आपल्याला पकडून जेलमध्ये टाकले असते. मग आपण आयुष्यभर त्या जेलमध्ये कैद असलो असतो. शिक्षक आहेत म्हणून आपण आहोत. आपण जेव्हा लहान होतो असतो तेव्हा आपले आई वडील आपले पालनपोषण करतात. पण जेव्हा आपण 6-7 वर्षांचे होतो तेव्हा आपले आई वडील आपल्याला एका शाळेमध्ये शिकण्यास टाकतात. मग तिथले शिक्षक आपल्याला आपला मुलगा किंवा आपली मुलगी समजून चांगले वाईट सांगतात, कोणत्या मार्गावर चालावे हे ठरवून देतात. त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव आपल्याला आवडतो. मला पण शिक्षक आवडतात आणि त्याचनुसार आपले जीवन घडत असते. एका विद्यार्थ्यासाठी त्यांचे आदर्श असणारे त्यांचे शिक्षकच असतात. शिक्षकांकडून प्रेरणा घेऊन आपण प्रेरित होतो. शिक्षक ही केवळ एकच व्यक्ती असते जी फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटत असते. आपला विद्यार्थी मोठा होऊन कोणते तरी चांगले काम करावे, देशाचे नाव वाढावे आणि संस्कारक्षम असावा अशी त्यांची इच्छा असते. व्यक्ती किती पण मोठा झाला तरीसुद्धा त्याच्यामागे एका शिक्षकांचेच योगदान असते. म्हणूनच माझे शिक्षक माझे प्रेरक आहेत हे म्हणताना कोणतीच गोष्ट खोटं नाही. धन्यवाद.